मुलांनो कसे आहात दमाल करताय ना खूप खेळा खूप मज्जा करा सव्वीस जानेवारीला काय असतं माहिती आहे का तुम्हाला रिपब्लिक डे मराठीत याला म्हणतात प्रजासत्ताक दिन तर आज आपण या प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती जाणून घेऊया तुम्हाला माहिती आहे का आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला मग नवीन देश नवीन सरकार त्यांचा नवीन कारभार आणि तो कारभार चालवण्यासाठी नवीन राज्यघटना तर ही राज्यघटना लिहून तयार झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या रोजी आणि त्या दिवसापासून ती अंमलात आली तर या घटनेच्या आठवणीसाठी दरवर्षी सव्वीस जानेवारीला आपण रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो तर या दिवशी सकाळी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट यांच्यामध्ये असलेल्या राजपथावर हा कार्यक्रम होतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण असतात माहिती आहे का ते असतात भारताचे राष्ट्रपती त्याआधी आपले पंतप्रधान इंडिया गेटजवळ असलेल्या वॉर मेमोरियलवर जाऊन हुतात्मा झालेल्या सैनिकांना पुष्पचक्र वाहतात आणि आपली आदरांजली सादर करतात मग आपले राष्ट्रपती तिरंगा फडकावतात त्याला अभिवादन करतात सर्वजण राष्ट्रगीत म्हणतात आणि मग तिन्ही सैन्यदलाच्या संचलनाला सुरुवात होते यामध्ये आपलं वायुदल नौदल आणि थलसेना या तीनही दलांचं संचलन होतं ते आपल्या आपल्या करामती व शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन करून राष्ट्रपतींना अभिवादन करतात याच वेळी वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले चित्ररथ आपल्या राज्यांच्या परंपरा व कलांचं प्रदर्शन करतात मग येतात आपल्या भारतभरातून आलेले शूर बालक आणि बालिका त्यांनी केलेल्या शौर्याबद्दल त्यांना शौर्य पदकं दिली जातात तर असा असतो हा छान छान सोहळा तुम्ही पाहिला आहे का नसेल पहिला तर टी व्हीवर नक्की बघा सव्वीस जानेवारीला सकाळी तो लाईव्ह दाखवतात तुम्हाला तो नक्की आवडेल